very good afternoon yesterday's session was full of fdi that is we learned about what is fdi we learned about the two types of fdi that is horizontal foreign investment and hfi that is and vertical foreign investment vfi right then uh, what we did is we uh, are going to learn about the second type upon to type Baddal. शिकणार होत दॅट इज इनवर्ड अँड आउटवर्ड इन्व्हेस्टमेंट इनवर्ड इन्व्हेस्टमेंट ऑफ कॅपिटल फॉरेन कॅपिटल ऑकर्स वेन लोकल इन अ लोकल रिसोर्सेस आउटवर्ड इन्व्हेस्टमेंट टू द इन्व्हेस्टमेंट अब्रॉड डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अब्रॉड इट्स सो इझी इनवर्ड जेव्हा आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट केली गेली वी कॉल इट एफ डी आय आणि ते आपल्याकडे झालेली इन्व्हेस्टमेंट असते आउटवर्ड म्हणजे आपण परदेशात केली की सो दॅट इज इनवर्ड अँड आउटवर्ड इन्व्हेस्टमेंट आपण दोन टाईप आत्तापर्यंत बघितले दोन पेयर हॉरिझॉन्टल इन्व्हेस्टमेंट आणि व्हर्टिकल इन्व्हेस्टमेंट हॉरिझॉन्टल फॉरेन आणि व्हर्टिकल फॉरेन आणि इनवर्ड आणि आउटवर्ड तिसरं बघा ग्रीनफिल्ड इन्व्हेस्टमेंट्स अँड मर्जर्स अँड ॲक्विशन एमॅनिंग इट इन्वॉल्व फ्लो ऑफ फंड्स इन द होस्ट नेशन्स फॉर क्रिएटिंग न्यू प्रोडक्शन कपॅसिटीज ऑर एक्सपांडिंग द एक्झिस्टिंग वन्स सो ग्रीनफिल्ड ग्रीनफिल्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे फ्लो होस्ट uh, नेशनमध्ये uh, फ्लो केले जातात की त्यातून नवीन बिझनेस सुरू करता येईल किंवा नवीन प्रोडक्शन कपॅसिटी बिल्ड करता येईल किंवा जी आहे ती एक्सपांड करता येईल ओके मर्जर्स अँड अक्विशन्स ऑकर वेन देअर इज अ ट्रान्सफर ऑफ एक्झिस्टिंग ऍसेट्स फ्रॉम लोकल फर्म टू फॉरेन फर्म्स अक्वायरिंग कंट्रोल ओव्हर इट्स मॅनेजमेंट ऑपरेशन सो जर तुम्हाला माहिती असेल तर काही महत्वाची मर्जर्स आणि एक्विजिशन तुम्हाला माहिती आहेत का भारतात झालेली माहिती आहेत का तुम्हाला ओके सो पहिली गोष्ट म्हणजे हे मला माहित नाही मर्जर आणि आहे की नाही पण सुझुकी मारुती सुझुकी बरोबर ना त्याच्यानंतर तुम्हाला जर माहिती असेल तर पूर्वी हच नावाचं एक सिम कार्ड मिळायचं सो वोडाफोन हच नावाचं झालं होतं नंतर भारतात वॉलमार्टने म्हणजे फ्लिपकार्टने वॉलमार्टला वॉलमार्ट ॲक्विशन ऑफ फ्लिपकार्ट अशी झाली होती भारतात सो so, uh, तुम्हाला ही जर मर्जर्स आणि एक्विशन माहिती असतील तर त्याच्याबद्दलची माहिती काढा शोधून काढा तुम्हाला जर याच्याविषयी शिकायचं असेल तर so, uh, सो भारतात झालेली पाच मोठी जी मर्जर्स आहेत त्यात आर्सेलर येस yes? ओके okay. भारतात झालेल्या पाच मोठ्या मर्जर्समध्ये मध्ये uh, आर्सेन uh, आर्सेलर मित्तल वोडाफोन आयडिया मर्जर त्याला वी असं म्हटलं जातं वॉलमार्ट अॅक्विशन ऑफ फ्लिपकार्ट टाटा अँड स्टील आणि वोडाफोन हच एसर ही मोठी पाच अशी म्हणू शकतो आपण मर्जर्स आणि अॅक्विशन ऑफ इंडिया दे आर लाईक द बिगेस्ट फाईव्ह मी तुमच्या चॅट मध्ये त्याची लिस्ट टाकली आहे सो अशा प्रकारचे जी मर्जर्स आणि ऍक्विशन्स होतात ज्यात फॉरेन मधून एकतर आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट होते आणि जनरली जेव्हा ती प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी प्रोडक्शन कपॅसिटी एक्सपांड करण्यासाठी नवीन प्रोडक्शन कपॅसिटी निर्माण केली के जाते तेव्हा त्याला म्हणतात ग्रीनफिल्ड इन्व्हेस्टमेंट आणि जेव्हा असलेला बिझनेस अॅक्वायर केला जातो आणि त्यांच्या मॅनेजमेंटवरती इन्फ्लुएन्स केलं जातं किंवा मॅनेजमेंटचं ऑपरेशन हँडल केलं जातं तेव्हा त्याला मर्जर आणि ऍक्विशन असं म्हटलं जातं ओके द फोर्थ टाईप इज इक्विटी रि अर्निंग्स अर्निंग अँड अदर कॅपिटल एम एन कॅपिटल इज द व्हॅल्यू ऑफ एम एन सीज इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स ऑफ एंटरप्राइज इन अ फॉरेन कंट्री सो इक्विटी कॅपिटल ही एम एन मध्ये शेअर इन्व्हेस्टमेंट करण्याची फॉरेन कंट्रीमध्ये असलेली कपॅसिटी असते किंवा आपण काय म्हणू त्याला इक्विटी तुम्ही अक्वायर करू शकता तुम्ही ती रि इन्व्हेस्ट करू शकता इट इन्क्लुड मर्जर्स अँड अक्विशन ग्रीनफिल्ड इन्व्हेस्टमेंट रि इन्व्हेस्टेड अर्निंग आर एम एन सी शेअर ऑफ अफिलिएटेड अर्निंग नॉट डिस्ट्रीब्युटेड एज डिव्हिडंट्स सो इवन एम एन सी दुसऱ्या प्रकारच्या बिझनेसेसमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात आणि त्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट कुठून केली जाते की जेव्हा डिव्हिडंट डिस्ट्रीब्युट करून उरलेला प्रॉफिट असतो ज्याला अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट असं म्हटलं नॉट डिस्ट्रीब्युटेड ऍज डिव्हिडंट तेव्हा तुम्ही परत रि करू शकता याचा अर्थ असा विचार करा की इन बडी ऑफ यू तुम्हाला माहितीये आहे इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय <laughs> सो इट इज लाईक असा विचार करा मी इन्फोसिस नावाच्या कंपनीचे शेअर घेतले समजा तर इन्फोसिस ही नारायण मूर्तींची कंपनी आहे बरोबर सो uh, so मी त्या कंपनीचे शेअर घेतले आणि मला त्याच्यावर डिव्हिडंड मिळतो डिविडंड हा आपल्याला फे त्याच्या <coughs> फेस व्हॅल्यूवर मिळतो म्हणजे जर समजा माझ्या शेअरची किंमत दहा रुपये असेल त्याच्यावर दहा टक्के जर डिव्हिडंड असेल तर ह्याचा अर्थ मला किती डिव्हिडंड मिळेल दहा रुपयावरती डिव्हिडंड मिळणार आहे की नाही ही फेस व्हॅल्यू आहे मार्केट व्हॅल्यू मे बी आता हजार दोन हजार तीन हजार पाच हजार काही असू शकते फेस व्हॅल्यू आहे दहा दॅट मीन्स त्या फेस व्हॅल्यू वरती मला दहा टक्क्यांनी जर मिळणार असेल तर मला एक रुपया डिव्हिडंड मिळतो ओके okay? आता कंपनी काय म्हणते हा जो एक रुपया डिव्हिडंट आहे रादर दॅन वी पेइंग इट टू यू वी विल रि इट हा जो एक रुपया आहे तो आपल्याला पे करण्याऐवजी आपण पुन्हा तो इन्व्हेस्ट करूया कंपनीच्या माध्यमातून सो so दॅट पुढच्या वेळी तुमची इन्व्हेस्टमेंट जास्त होईल तुम्हाला जास्त डिव्हिडंड मिळेल जास्त फायदा मिळेल ओके सो दॅट इज रि इन्व्हेस्टमेंट okay? so अगदी सोप्या शब्दात मी सांगते हे इतकं ह्याच्यापेक्षा जास्त कॉम्प्लेक्स प्रोसिजर असते पण बेसिक प्रोसिजर ही अशी असते ओके अदर कॅपिटल रेफर्स टू द बॉरोइंग्स दॅट इज शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म बॉरोइंग्स अँड लेंडिंग ऑफ फंड्स बिटवीन द फॉरिन कंट्रीज अँड एफिलियेट्स सो ज्या परदेशातून आपण बॉरो करतो किंवा आपण लेंड करतो सो so, ह्यालाही एफडीआयचा फॉर्म असं म्हणता येऊ शकतो किंवा कॅपिटल इनफ्लोचा ॲट इनफ्लो इन फ्लो आउट सो आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर आपण हे जे टाईप आहेत ते बघितले दॅट इज पुन्हा एकदा एफडीआयचे टाईप तुम्हाला क्वेश्चन असा येऊ शकतो एक्सप्लेन द टाईप्स ऑफ एफ आय सो दॅट इज हॉरिझॉन्टल फॉरेन इन्व्हेस्टमेंट व्हर्टिकल फॉरेन इन्व्हेस्टमेंट इनवर्ड इन्व्हेस्टमेंट आउटवर्ड इन्व्हेस्टमेंट ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट अँड मर्जर्स अँड अॅक्विशन इक्विटी रि इन्व्हेस्टेड अर्निंग्स अँड अदर कॅपिटल दॅट इज एम एन ए अँड बॉरंग्स सो हे झाले ओव्हरऑल एफ एफटीआयचे टाइम आता जेव्हा एफ डी आय का महत्वाचा किंवा एफ डी एफडीआयमध्ये काय ट्रेंड आहे हे समजण्यासाठी आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन बघायला लागेल ओके okay. ओके कुणाचं नेटवर्क जरा चांगलं आहे अँड दे कॅन रीड आऊट तुमच्यापैकी तुम कुणाला रीड आउट करता येईल असं वाटतंय का जरा हात वर करा किंवा डायरेक्ट सांगा बरं मला ओके गुड वेदांती सो तू हा पहिला ट्रेंड इन एफ आय वाचू शकशील पॅरेग्राफ वाच बरं आवाज खूप इंडिया नेशन ओके हा बोल बोल आता आला नाही सॉरी पण तुझा आवाज खूप लॅग येतोय पुन्हा कधीतरी वाचूया आपण आता मी तुम्हाला सांगते फवाद तू हात वर केला होतास डू यू वॉन्ट टू रीड yes ma'am okay please read out can you read out from the first line karan lag training the the new economic policy 1991 introduced various regulatory and innovation reform measures which has led to an environment to boost foreign investment and make india investment friendly destination FDI is in India increased between the period January-September 2015 at $26.5 billion at, as compared to $22.4 during the previous year. An 18% increase. Foreign investment promotion board too has been taking measures to improve improve to improve the ease of doing business and relaxing the FDI norms to, to this effect. FDI in India doubled to US dollars 48 billion in January 2015, which was the highest in follow in flow from US dollar 2.18 billion in January.

भारताचा रुपया हा परदेशाच्या रुपया परदेशाच्या पैशाच्या तुलनेत किंवा डॉलर्सच्या इन अ वे आ, हा नेहमी थोडा कमसर दिसतो आपल्याला कारण डेफिनेटली त्याला वेगवेगळी कारण आहेत आपण बघितली होती काही कारण त्यातली पण असा विचार करा जेव्हा आपण एफ आय बद्दल बोलतोय तर गेल्या काही वर्षात सिन्स मे बी टू थाउजंड थर्टीन फोर्टीन आपल्याकडे नाईनटीन नाईन्टी वनची न्यू इकॉनॉमिक पॉलिसी आल्यानंतरच सुद्धा एफडीआय ला थोड्या प्रमाणावर कमी महत्व दिलं जात होतं किंवा रादर येत नव्हता कारण भारतात खूप साऱ्या प्रकारे रेस्ट्रेंट्स होते खूप साऱ्या प्रकारे पॉलिसीज होत्या आणि असा विचार करा की या टेबलावरून त्या टेबलावर या ऑफिसमधनं त्या ऑफिसमध्ये सो इट वॉज हार्ड टू इन्व्हेस्ट इन इंडिया पण तुम्ही बघू शकता की एफ डी आय हॅज बीन इनक्रीज इन इंडिया सिन्स सप्टेंबर ट्वेंटी फिफ्टीन दोन हजार पंधरा नंतर किती सव्वीस पॉईंट पाच बिलियन यु एस डॉलर्स पर्यंत इज ह्यूज लिप मोठी उडी आहे अठरा टक्क्याची इन्क्रीज आहे ओके फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर इम्प्रुव्हमेंट मेजर्स घेऊन भारतात ईज ऑफ डुईंग बिझनेस अँड रिलॅक्सिंग एफ आय नॉर्म्स हे आणलेले इज ऑफ म्हणजे आता माणसाला एका क्लिकवर कंपनी सुरू करता येते आपण बघितलं होतं पूर्वी कंपनी सुरू करायला दहा दिवस काम इकडे 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 करायला लागायचं म्हणजे त्यात सुट्टी आली खूप लोक इन्व्हॉल्व आली आता एका दिवसात काम होतं ते ऑनलाईन कंपनी सुरू करता येते बरोबर देन आपला जो आहे तो जवळजवळ डबल झाला इन जानेवारी फिफ्टीन टू फोर्टी एट बिलियन यु एस डॉलर्स जो दोन पॉईंट अठरा बिलियन यु एस डॉलर्स होता दोन हजार चौदा मध्ये म्हणजे विचार करत केवढा मोठ्या प्रमाणावर आपला एफडीआय इनक्रीज झालाय म्हणजेच आपण थ्रुआउट पीरियड खूप मोठ्या प्रमाणावर टॉप टेन सेक्टर कम्प्युटर सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर टू हॅव रिसिव्ह मॅक्झिमम एफडीआय सिक्स बिलियन फॉलोड बाय ट्रेड यूएस डॉलर टू पॉईंट सेव्हन्टी थ्री बिलियन सर्व्हिस यूएस डॉलर वन पॉइंट फोर्टी सिक्स बिलियन ऑटोमोबाईल युएस डॉलर वन पॉइंट फोर्टी सिक्स बिलियन अँड टेलिकॉम कम्युनिकेशन युएस डॉलर झिरोय कंट्री हे बघूया आणि मग पुढे जाऊया वे सगळ्यांसाठी सूचना आणि फवाद साठी पण जर समजा तुम्ही युएस डॉलर असे पैसे मोजत असाल मीही गडबडीत वाचताना कारण पण लेफ्ट टू राईट वाचत असतो वी कॉल इट युएस डॉलर वन पॉईंट फोर सिक्स बिलियन वाचताना उलट वाचायचं असतं थोडंसं वन पॉइंट फोर सिक्स बिलियन युएस डॉलर्स ओके सो म्हणजे अशी काही चूक नाही आहे पण जनरल कधी वाचायला लागला तर ओके सो तुम्ही बघितलं असेल तर भारताच्या टॉप टेन सेक्टरमध्ये सॉफ्टवेअर हार्डवेअर सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त एफडीआय आपल्याला मिळाला थ्री पॉईंट झिरो सिक्स बिलियन युएस डॉलर्स त्याच्या बरोबरीने ट्रेडमध्ये टू पॉइंट सेवन थ्री बिलियन युएस डॉलर्स त्यानंतर वन पॉइंट फोर सिक्स बिलियन इन यू एस इन इन सर्व्हिस सेक्टर आणि ऑटोमोबाईल म्हणजे गाड्या त्या सेक्टरमध्ये वन पॉइंट फोर सिक्स बिलियन त्याचं खालोखाल टेलिकम्युनिकेशन झिरो पॉईंट सिक्स सिक्स बिलियन यू एस डॉलर म्हणजे आपला एफ डी आय पहिलं कुठलं सेक्टर आहे तर uh, तर सॉफ्टवेअर हार्डवेअर देन ट्रेड सर्विसेस नंतर ऑटोमोबाईल आणि टेलिकम्युनिकेशन ही पहिली पाच सेक्टर प्रचंड मोठा इन्फ्लो दाखवतात एफ डी आयचा

व्हेरी गुड आणि तू खरंच ती चांगल्या प्रकारे इन्कल्केट केलीस तुझी जी मी आता म्हटलं थोडी करू शकतो ती गुड फॉर सो इट इज लाईक भारतात जे एफ इन्फ्लो इनफ्लो दिसतात तर ते सगळ्यात जास्त कुठून दिसतात तर मॉरिशस पहिले hmm? त्यांनी जवळजवळ आपल्याकडे तेरा पॉईंट पस्तीस बिलियन यु एस डॉलर्स इतके एफ दिलाय त्यानंतर सिंगापूर नऊ पॉईंट एकवीस बिलियन नेदरलँड टू पॉईंट थ्री एट बिलियन यू एस so, ए वन पॉइंट सेवन फोर बिलियन आणि जपान वन पॉइंट ट्वेंटी सिक्स बिलियन सो एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला एफ आय दिसून येतोय ओके सो okay? थँक so, यू फवार खूप चांगल्या प्रकारे वाचलंस तू अक्षता तू पण हात वर केला तर असतो यू वॉन्ट टू रीड फर्दर ओके अ लिटल बिट जास्त थोडंसं जोरात पण रिसेंट ट्रेंड्स वाच बरं पहिला ट्रेंड Rishi Friends in India. First, was the introduction part. point <laughs> In February 2018, IKEA, a MNC, ready to assemble furniture and kitchen appliances, announced its plan to invest to crores in Maharashtra. फोर थाउजंड सो आयकिया तुम्ही त्याच्या जाहिराती बघितल्या असतील बघा तुम्हाला आठवत आहे का मला माहित नाही खूप जाहिराती लागत होत्या मध्यंतरीच्या काळात आयकिया ही कंपनी आहे जी फर्निचर आणि किचन अप्लायन्सेस असेंबल करते अतिशय सोफिस्टिकेटेड फर्निचर आणि किचन अप्लायन्सेस सो so, टू थाउजंड एटीन फेब्रुवारी मध्ये या कंपनीने जवळजवळ फोर थाउजंड क्रोर्स महाराष्ट्र स्टेटमध्ये इन्व्हेस्ट करण्याचं ठरवलं आता स्टेटमध्ये म्हणजे प्रोडक्शन फॅक्टरी किंवा त्यांचे जी काही असेल बिझनेस कन्सन ते ओके नाईन माउंट वेअर साइन फॉर इन्वेस्टमेंट ऑफ रुपीस फोर थाउजंड अँड फाय थाउजंड क्रोर इन द नॉर्थ ईस्ट रिजियन ऑफ इंडिया करेक्ट सो दोन मध्ये एकोणचाळीस थर्टी नाईन एमओयूज एमओयूज म्हणजे मेमरँडम ऑफ अंडरस्टँडिंग थोडक्यात कॉन्ट्रॅक्ट सारखी ही इन्व्हेस्टमेंटची साईन केली गेली फोर थाउजंड टू फाईव्ह थाउजंड क्रोर कुठल्या नॉर्थ इस्ट रिजन्स इन इंडिया म्हणजे ईशान्य भारतासाठी ओके एफडीआय चे नेक्स्ट वन थर्ड इन डिसेंबर टू थाउजंड सेव्हन्टीन द डीआयपीपी अप्रुवड एफडीआय प्रोपोजल ऑफ धर्मो Furniture and super infotech solutions in real sector and department of economic affairs. Ministry of Finance approved two FDI proposals worth rupees 532 crores. Also, it closed three FDI proposals, total FDI worth rupees 24 and 56 crores during the same period. सो so असा विचार करा की दोन हजार सतरामध्ये डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशन दॅट इज डीप यांनी एफ डी आय ची डॅम्रो डॅम्रो फर्निचर अँड सुपर इन्फोटेक सोल्युशन इन रियल सेक्टर अँड डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स ऑफ मिनिस्ट्री अफेअर्स मिनिस्ट्री ऑफ फायनान्स यांनी दोन मोठी प्रपोजल्स अप्रूव्ह केली एक होतं पाचशे बत्तीस करोडचं आणि दुसरं होतं एफ डीआय ट्वेंटी फोर टू फिफ्टी सिक्स क्रोर सेम पिरियड मध्ये जर तुम्ही बघितलं येस वाच पुढे वॉलमार्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड इज प्लॅनिंग टू सेट अप थर्टी न्यू स्टोअर्स इन इंडिया इन कमिंग थ्री इयर्स ही फार मजा आहे बर का वॉलमार्ट हे आपल्या तुम्हाला सगळ्यांना बिग बजार माहिती असेल कदाचित किंवा आपल्या दापोलीत जर तुम्ही बघितलं तर ते दापोली बजार किंवा सुपरमार्केट जी असतात ती राईट सो so, असं सगळ्यात मोठं चेन आहे जगातली वॉलमार्ट ही आणि ते जर भारतात आले तर ता भारतातल्या रिटेल स्टोअर्सनं प्रॉब्लेम होऊ शकतो या भीतीने भारताने वॉलमार्ट वाल्यांना भारतात घुसायची परवानगी कमी दिली होती किंवा दिली नव्हती मग त्यांनी काय डोकॅलिटी लढवली माहितीये का त्यांनी फ्लिपकार्ट बरोबर त्यांचं संधान बांधलं वॉलमार्ट फ्लिपकार्ट मर्जरिशन मग अशी मी तुम्हाला जे चॅटमध्ये लिहून दिलं तुम्हाला चॅटमध्ये जी लिस्ट टाकली ती वॉलमार्ट अक्विशन ऑफ फ्लिपकार्ट आणि त्यामुळे काय झालं की आता भारतात फ्लिपकार्टला परवानगी आहे त्यामुळे फ्लिपकार्टचा वापर करून वॉलमार्ट भारतात घुसू बघत आहे आता ओके okay. आणि त्यांनी आता आपण त्यांना थांबू शकत नाही कारण फ्लिपकार्टला परवानगी आहे भारतात बरोबर ना सो वॉलमार्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची जी आता नवीन कंपनी सुरू होईल झालीय तिने जवळजवळ तीस अशी नवीन स्टोअर्स भारतात या अपकमिंग तीन वर्षात सुरू करण्याचं ठरवलेलं आहे ओके नेक्स्ट वन प्लीज रीड एस सी मोटर कॉर्पोरेशन इज प्लॅनिंग टू एंटर इंडिया ऑटोमोबाईल मार्केट इन टू थाउजंड नाईन करेक्ट म्हणजे नवीन प्रकारचे एसीआयसी मोटर ही जी कंपनी आहे ती एफ टू काठमांडू बेस्ट एम एन सी इज प्लॅनिंग टू इन्वेस्ट रुपीज वन थाउजंड क्रोड इन इंडिया बाय टू थाउजंड ट्वेंटी इन इट्स फूड और बेवरेजेस सेक्टर सिमिलरली युएस बेस्ड फुटवेअर आउटलेट्स इन इंडिया बर सो काठमांडू मध्ये असणारी एक एम एन सी जी जवळ जी भारतात जवळजवळ एक हजार रुपयांचं इन्व्हेस्टमेंट करून बघते किंवा करायचं ट्राय करणारे फूड अँड बेवरेजेस सेक्टर मध्ये त्याच्या बरोबरीने स्केचर्स नावाची कंपनी जी आहे फुटवेअर कंपनी ती जवळजवळ चारशे ते पाचशे मोर आउटलेट आणखी दुकानं उघडणारे भारतात सो so तुम्ही असं विचार केला तर दुकानं उघडणं याचा अर्थ नवीन बिझनेस इथे सुरू करणं किंवा असलेला बिझनेस एक्सपांड करणं आणि म्हणजेच जास्त प्रकारे इन्व्हेस्टमेंट भारतात करणं बरोबर द नेक्स्ट वन इज क्युम्युलेटिव्ह इक्विटी एफ डीआय इनफ्लोज इन इंडिया इंडिया इनक्रीज फोर्टी पर्सेंट बिटवीन फायनान्शियल इयर फिफ्टीन सिक्सटीन टू फायनान्शियल इयर सिक्सटीन सेव्हन्टीन म्हणजे आपल्याकडे इक्विटी इन्फ्लो जे आहे ते सुद्धा फोर्टी पर्सेंटने वाढलेत पंधरा सोळा आणि सोळा सतराच्या सॉरी मी तुला वाचायला द्यायला सांगायचं विसरलंयम सॉरी पण खूप चांगला वाचलं असतो इट्स रिअली गुड थिंक दॅट युअर गिविंग इथ अटेन्शन सो अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर एफ मध्ये काम होत आहे होत राहणार आहे पण का आपण सारखं एफ आय असा जप का करतोय why is it so important to have fdi in a country anybody uh, who wants to read further uh, gdp the uh, progress of very good zaid very good um, could you read further significance of fdi okay anybody uh, yes zaid do you want to थ्रू फॉरेन ऑपरेशन एस एक्टिव्हिटी फॉरेन कंट्रीज करेक्ट सो जेव्हा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केली जाते तेव्हा आपण बिजनेस एक्टिव्हिटी डायरेक्ट फॉरेन फॉरेन कंट्रीज मध्ये कंडक्ट करू शकतो सो डेफिनेटली आपल्याकडे त्या प्रकारची टेक्नॉलॉजी वापरली जाते नवीन टेक्नॉलॉजी कळते नेक्स्ट वन द मेन ऑफ इज टू ऑर ऑर रिटेन कंट्रोल ओव्हर अँड प्रोडक्टिव्ह रिसोर्सेस करेक्ट सो जेव्हा आपण एफडीआय इन्व्हेस्टमेंट दुसऱ्या देशात करतो तेव्हा आपल्यासाठी नवीन मार्केट खुली होतात हम हम में बहुत सारे मार्केट्स मिल जाते हैं उसके साथ साथ वो कंट्री में से जो प्रोडक्टिव रिसोर्सेस रहते हैं जैसे लेबर रॉ मटेरियल वो भी इस्तेमाल करने का फायदा हमें मिलता है ओके सो दैट इज मेन ऑब्जेक्टिव टू एक्वायर और रिटेन कंट्रोल ओवर मार्केट एंड गेट प्रोडक्टिव रिसोर्सेस लेट सी दर्ड वन मेजर एरिया ऑफ एफ डी आई आर ऑयल कोल सर्विस एज वेल एज सर्विस सेक्टर्स इन्क्ल्युडिंग बँकिंग फायनान्स लीगल सर्विसेस मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन करेक्ट सो जर तुम्ही बघितलं तर ऑइल खोल ओर्स ओअरचा अर्थ खनिज असतो ओके सो uh, अशा so, uh, प्रकारे जी मेन आणि सर्विस सेक्टर हे मेन एरिया जिथे एफ पॉसिबल आहे याच्या बरोबरीने सर्व्हिस सेक्टरमध्ये बँकिंग फायनान्स लिगल सर्व्हिसेस मार्केटिंग अँड डिस्ट्रीब्युशन या सर्व्हिसेसमध्ये पण मोठ्या प्रमाणावर एफडीआय इन्फ्लू आहे so like सो लाईक अमेझॉन फ्लिपकार्ट अगेन किंवा त्याच्या बरोबरीने जर तुम्ही बघितलं तर अशा अनेक <coughs> सॉरी अशा अनेक कंपनीज आहेत की ज्या आपल्याला एफ आय थ्रू आपल्या देशामध्ये आहेत पण प्रश्न असा आहे की हा झाला फायदा त्यांचा ज्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्या देशात आणतात आपल्या देशाचा काय फायदा आहे तर जेव्हा या कंपनी आपल्या देशात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणतात नवीन बिझनेस सुरू करतात किंवा असलेला एक्सपांड करतात पहिली गोष्ट आपल्याला रेव्हेन्यू मिळतो टॅक्स रेव्हेन्यू राईट दुसरी गोष्ट आपल्याला मोठ्या प्रमाणावर कॅपिटल मिळतं आपल्या देशात नवीन उद्योग सुरू होतात तिसरी गोष्ट हेच उद्योग असतात जे आपल्या देशातल्या लोकांना जॉब्स देतात सो एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी क्रिएट होतात आणि चौथी गोष्ट यात सगळ्यात महत्वाची की जर नुसती इक्विटी इन्व्हेस्टमेंट केली ज्याला पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट म्हणतात तर समजा असा विचार करा मी रिलायन्सचा शेअर विकत घेतला आणि मला असं वाटलं नको आता मला नको आहे हा शेअर काही कारणांसाठी नकोय मला देन आय कॅन इझिली सेल इट आउट मी पटकन विकू शकते तो आणि त्यामुळे काय होतं की आज जर माझ्याकडे कॅपिटल आहे उद्या म्हणजे रिलायन्स कंपनीकडे थोडं जे कॅपिटल आहे अर्थात मी एक शेअर विकल्याने ते कमी होणार नाही पण असा विचार करा की ते पटकन इकडे इकडे हलू शकतं कमी होऊ शकतं असा विचार करा की समजा एका देशाने आपल्या देशात इन्व्हेस्टमेंट केली आहे पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आहे एका कंपनीची आणि त्यांनी जवळजवळ पन्नास टक्के शेअर अक्वायर केले त्या कंपनीचे आणि त्यांनी एक दिवशी विकून टाकलेत ते सगळे शेअर असा विचार करा केवढा मोठा बदल आहे पटकन बरोबर आहे की नाही आणि त्यामुळे ती कंपनीची मॅनेजमेंट हलणार सगळी आणि असंच जर झालं तर पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटमुळे एक सस्टेनेबिलिटीचा सर्व्हायवलचा धोका निर्माण होतो आणि म्हणून ची इन्व्हेस्टमेंट असते ती जास्त सेफर देशासाठी असते आणि म्हणून जास्त एफ ला मान्यता दिली जाते ओके सो दस कॅपिटल मुवमेंट थँक्यू तू खूप चांगलं वाचलंस पुढे मी कंटिन्यू करते ओके दस कॅपिटल मुवमेंट इन फॉर्म ऑफ फॉरेन इन्व्हेस्टमेंट इट ऍडव्हान्टेजेस फॉर बोथ लेंडिंग अँड बॉरॉइंग कंट्री म्हणजे दोन्ही देता घेत्या लोकांसाठी दोघांसाठी खूप फायदेशीर असतं ते लेंडिंग कंट्रीसाठी मग अशी म्हटलं असं फॉरेन इन्व्हेस्टमेंट मे प्रूव्ह टू बी ऍडिशनल सोर्स ऑफ सप्लाय ऑफ रिक्वायर्ड प्रोडक्ट विन इन्व्हेस्टमेंट इज मेड इन द एक्सपोर्टिंग इंडस्ट्रीज अब्रॉड Lending of a capital uh, raises the purchasing power of a borrowing nation in the foreign market, which may enable the leader uh, lender country to increase its exports. And when it is tied loan with the condition that proceeds should be spent only in the lending country, it will definitely be the means of enhancing its exports. Manje, overall, <coughs> Ja company has applied investment, ke liye, त्यांच्यासाठी नवीन मार्केट नवीन एक्सपोर्टच्या संधी नवीन रेव्हेन्यूच्या संधी आणि त्याच्याबरोबरीने नवीन रिसोर्सेस हे त्यांना मिळत असतात फर्दर इन अ लॉंग रन विथ द हेल्प ऑफ फॉरेन कॅपिटल वेन द बॉरोअर्स कंट्री प्रोडक्टिव्हिटी अँड इन्कम इन्क्रीजेस दर इम्पॉर्टंट प्रोपेन्सिटी मे इनक्रीज विच मे हेल्प इन पुशिंग अप द एक्सपोर्ट्स ऑफ द लेंडिंग कंट्री फर्दर सो जेव्हा एखाद्या नव नव्या देशात नवीन बिझनेस सुरू केला तर काही काळाने लॉंग रनमध्ये त्या कंट्रीची प्रोडक्शनची कपॅसिटी वाढते ज्या कंपनी कंट्री त्या कंट्रीमध्ये आपण इन्व्हेस्ट केलंय आणि त्यामुळे तिथलं मार्केटही वाढतं आणि आपोआपच एक्सपोर्ट्सच्या संधी आपल्यासाठी वाढतात सो so, मग अशी म्हटल्याप्रमाणे आता हे तुमच्यासाठी मी ठेवणार आहे की बॉरोईंग कंट्रीला काय काय फायदे होतात मी तुम्हाला हे ऑलरेडी सांगितलेत बरं का सो so, तुम्ही हे वाचायचे आणि तुमच्यासाठी मी हे ओपन ठेवते आणि त्यानंतर तुम्हाला त्यातलं काही समजलं नसेल तर मला सांगायचंय ओके सो so, असा विचार करा जेव्हा तुम्हाला असा क्वेश्चन येईल की व्हॉट आर द सिग्निफिकन्स ऑफ एफ सो तुम्हाला हे दोन्ही प्रकारचे लिहायला लागतील सिग्निफिकन्स ऑर इम्पॉर्टन्स टू बॉरोईंग कंट्री आणि सिग्निफिकन्स अँड इम्पॉर्टन्स टू लेंडिंग कंट्री ओके प्रत्येकाचे एक साधारण चार पाच पॉईंट दोन्हीचे लिहायला लागतील तुम्ही हे वाचताय होपफुली राईट right? तुम्हाला त्यातलं काही अडलंय का तुम्ही काही सेकंड एक्सप्लेन ओके सेकंड पॉईंट सो फॉरेन कॅपिटल कॅन सर्व एज ऍडिशनल सोर्स ऑफ कॅपिटल फॉर्मेशन इन कॅपिटल डेफिशियन कंट्री सो भारतासारख्या ज्या जनरली डेव्हलपिंग किंवा काही अंडरडेव्हलप्ड कंट्रीज असतात त्यांच्याकडे कॅपिटल फॉर्मेशन कमी असतं का कारण या कंपनीमध्ये इन्कम कमी होतं बरोबर इन्कम कमी होतं याचा अर्थ एखाद्या व्यवसायाला लागणारं भांडवल जे असतं ते क्रिएट होण्याची जी प्रक्रिया असते ती स्लो असते व्हराज तुम्हाला जर मार्केटमध्ये उभारायचं असेल तुमची जर कन्झम्पन लेव्हल जी कमी आहे देशात ती वाढवायची असेल तर त्या देशाला किंवा त्या कंपनीलाही इव्हन मोठा कॅपिटल इनफ्लो लागतो आणि जेव्हा बाहेरून विदाउट कबिंग इट्स करंट कन्झम्पन लेवल म्हणजे नॉर्मल खर्च कमी न करता त्या कंपनीचे बॉरोइंग नेशन कॅन ऍक्सेल इट्स पेस ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे बाहेरून फंड आल्यामुळे आपल्याकडे एकदम पैशाचा मोठा फ्लो येतो ज्याचा वापर करून डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटी वाढवता येतात आणि त्यामुळे आपल्याला त्यात आपल्याला फॉरेन नेशन्सची फॉरेन असिस्टन्स मिळू शकतो ओके सो दॅट इज कॅपिटल इनफ्लो वाढवण्यात फॉरेन कॅपिटलचा महत्वाचा हात असतो येत आहे लक्षात ओके एनी एल्स एनिथिंग एल्स ठीक आहे पाहिजे तर तुम्ही याचा स्क्रीन मी तुम्हाला ऑलरेडी हे पाठवणारच आहे नोट्स पण याचा स्क्रीनशॉट काढा तुम्हाला वेळ मिळेल तसं वाचा आणि तुम्हाला काही अडलं तर मला विचारा ओके आपण थोडं पुढे जाऊया हु? सो अशा प्रकारे इंडीड सॉरी तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं आहे रियली सॉरी काढा ओके सो इंडिट द इंक्रीज इन द इम्पॉर्ट इम्पोर्ट ऑफ कंट्रीज कन्सर्न विल बी लार्जर वेन देअर इज अ मार्जिनल प्रोपेन्सिटी टू इम्पोर्ट आर ग्रेटर अँड देअर मार्जिनल प्रोपेन्सिटी टू सेव्ह आर स्मॉलर सो डेव्हलपिंग कंट्रीच्या बाबतीत किंवा ज्या कंट्रीज मध्ये इम्पोर्ट्स जास्त आहेत अशा कंट्रीज मध्ये लोकांची प्रोपेन्सिटी टू इम्पोर्ट खूप मोठी असते आणि से प्रोपेन्सिटी टू सेव म्हणजे सेव्ह करण्याची इच्छा ही छोटी असते कारण इम्पोर्ट खूप जास्त आहेत सो अशा वेळी कॅपिटल फ्लोज डायरेक्टली इन्फ्लुएन्स द फॉरेन ट्रेड ऑफ रिलेटेड कंट्रीज त्यामुळे जेव्हा कॅपिटल इनफ्लो वाढतो तेव्हा त्याच्या फॉरेन ट्रेडवर मोठा परिणाम होतो आणि आपोआपच इंटरनॅशनल ट्रेड सुधारल्यामुळे या देशाची सेव्हिंग कपॅसिटी वाढते इम्पोर्टिंग एज वेल एज एक्सपोर्टिंग कपॅसिटी पण वाढते ओके okay? देन um, जर तुम्ही बघितलं तर अबाव ऑल कॅपिटल फ्लो मे ऑल्सो प्ले प्ले सिग्निफिकंट ॲडजस्टिंग रोल इन रिस्पेक्ट ऑफ सेव्हरल टाईप्स ऑफ डिस्टर्बन्सेस सच आज डिफरन्सेस इन टायमिंग ऍम्पलिट्यूड ऑफ ट्रेड सायकल बिटवीन कंट्रीज ऑन देअर डिफरंट रेट ऑफ ग्रोथ सो असा विचार केला तर कॅपिटल फ्लो जो आहे तो खूप मोठा रोल प्ले करतो जेव्हा आपल्याकडे वेगवेगळ्या ट्रेड सायकल होत असतात समजा भारतात रिसेशन आहे पण दुसऱ्या देशात नाहीये तर तिथून ना आलेला कॅपिटल फ्लो भारताचं रिसेशन कमी करू शकतो उलट भारतात बुम आहे इतर कुठल्या देशात कॅप रिसेशन आहे तर भारताने सपोर्ट केल्यावरती भारताने जर लेंड केलं एफ डीआय तर आपल्या देशाची ग्रोथ होऊ शकते त्यांच्या देशाची तर होऊच शकते ओके सो रिसेंट ट्रेंड्स इंडिकेट दॅट percentage growth in fdi equity inflows in india during financial year 1718 was 32% which signifies increasing trend of fdi inflow in india so 32% fdi inflow growth widely as per reserve bank of india rbi net fdi inflows in india increased from 11834 billion us dollars for 10-11 to 35,600. 112 ट्वेल्व बिलियन यू एस डॉलर्स इन टू थाउजंड सेवन्टीन म्हणजे दहा अकरा मध्ये जे अकरा हजाराच्या किंवा बारा हजाराच्या आसपास होते बिलियन यू एस डॉलर्स त्या तो एफ डी आय पस्तीस हजाराच्या घरात जाऊन पोचलाय दोन हजार सतरा पर्यंत जीन म्हणजे जी डबल आय एन याच्याप्रमाणे एफ डी आय इन इंडिया इज एक्सपेक्टेड टू ग्रो ट्वेंटी पर्सेंट ऍन्युअली ग्लोबल इम्पॅक्ट इन्व्हेस्टिंग नेटवर्क दॅट इज जी आय आय एन फ्रॉम फोर बिलियन बाय ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह सो अशा प्रकारे भारतात ग्रोथ होण्याची शक्यता खूप मोठी आहे दरवर्षी पंचवीस टक्क्यांनी एफ मध्ये आणि त्याचे नेहमी त्याचे नेहमीच फायदे होणार आहेत भारताला काय भारतात इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या परदेशातल्या लोकांना काय ओके याच्याविषयी पॉलिसी इनिशिएटिव्ह काय हे आपण उद्याच्या लेक पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत ओके टिल देन आपण थांबूया ओके हॅव अ नाईस डे आहे